शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. देशातील साखर उत्पादनात यंदा घट होणार आहे. 2022-23 या हंगामात देशात 343 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आधीच्या अंदाजापेक्षा हे उत्पादन 4% कमी आहे असं रॉयटर वृत्तसंस्थेनं बातमी दिली आहे. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन. तर देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे ऊसाच्या उत्पादनाला फटका बसलाय, त्यामुळे साखरेचं उत्पादन घटेल असं साखर उद्योगाच्या प्रतिनिधीनं सांगितलंय. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे ऊसाची कायिक वाढ कमी झाली. गेल्या वर्षीपेक्षा ऊसाचं उत्पादन कमी राहिलं असं राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितलं. भारत साखर उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे तर साखर निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या हंगामात देशात विक्रमी 359 लाख टन साखर उत्पादन झालं होतं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील साखर उत्पादन यंदा 60% कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखर उत्पादन घटणार असल्यानं देशाचं साखर उत्पादन 333 लाख टनांवर येण्याची शक्यता या बातमीत वर्तवण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय साखर बाजारात खळबळ उडाली. त्यावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने खुलासा करत सावरासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2.25 लाख टनानं साखर उत्पादन कमी राहील. यंदा अपेक्षित साखर उत्पादन 357 लाख टन राहील असं महासंघानं म्हटलं होतं. परंतु महासंघाने आता या अंदाजातही घट केली आहे. यंदा साखर उत्पादन 343 लाख टन राहील असं आता महासंघानं स्पष्ट केलंय. यंदा देशातील साखर उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचेल असा अंदाज साखर उद्योगानं सुरुवातीला व्यक्त केला होता. केंद्र सरकारनेही अतिरिक्त साखर उत्पादन गृहीत धरून निर्यातीचं धोरण आखलं होतं. परंतु आता साखर उत्पादन कमी होणार असल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीला परवानगी मिळणार का, मिळाली तरी त्याचं प्रमाण कमी राहील का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.